पर्यटन दैनंदिन आयुष्यातून थोडा विरंगुळा मिळावा, ताजेतवाने वाटावे म्हणून आपण घराबाहेर पडतो आणि पर्यटनाच्या माध्यमातून अविरत आठवणी घेऊन पुन्हा आपल्या कामाला रुजू होतो. जगभरातील लोक देश विदेश फिरत असतात, त्यातील काही देश हे समुद्र किनाऱ्यासाठी तर काही घनदाट जंगले, नदी खोरे, धरणे आणि तेथील जैव विविधतेसाठी प्रसिद्ध असतात. काही देशातील प्राचीनतेच्या साक्ष देणाऱ्या लेण्या आपल्याला स्वतःकडे खेचतात, तर काही ठिकाणी आधुनिकीकरण आपल्याला भूल पाडतो. या सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पर्यटनाचे जवळपास सर्वच प्रकार आढळतात. आपल्याकडेही 700 किलोमीटर पेक्षा जास्त कोकण किनारपट्टी परतून येण्याची साथ घालते. सातपुडा, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्यात असणारी जैव विविधता तर डोळ्यांची पारणे फिटवतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका समान असलेले किल्ले, कडकोट आपल्या वैभवशाली इतिहासाचं दर्शन घडवतात. उत्कृष्ट कलेचा नमुना असलेली मंदिरे आणि प्राचीनतेचा अनुभव सांगणाऱ्या लेण्या आश्चर्याने तोंडात ओढ घालायला लावतात. थोर संतांची परंपरा चालवणारी पंढरीची वारी विठुरायाच्या भक्तीत सामील करते, तर लाडक्या बाप्पाची आरती टाळ मृदुंगात रममान करते. नाट्य, साहित्य, संगीत, कला, क्रीडा, उद्योग, संस्कृती, शिक्षण, पर्यटन अशा कित्येक बाबतीत महाराष्ट्र श्रीमंत आहे. इतका श्रीमंत की जगाला ओरडून सांगावंस वाटत. मी अशा या आपल्या संपत्तीकडे पाठ फिरवून कस बर चालेल. आपण जग फिरावं, पण त्याआधी आपल्या महाराष्ट्राचं वैभव जरूर अनुभवावं आणि राखावं. जगाला हेवा वाटेल असा आपला महाराष्ट्र नक्कीच आहे, पण तो जगापर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावा. पर्यटनाच्या माध्यमातून आपलं राज्य लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे महाराष्ट्र दौरा.